सामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पहूर वाकोत परिसरात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान तर झालेच आहे, त्याचबरोबर गोंगडी नदीच्या प्रवाहात पिकांसह शेतातील सुपीक मातीही वाहून गेल्याने शेती पूर्ववत करण्यासाठी अर्थसहाय्य करावे किंवा शासनाने आपल्या स्तरावरून शेती पूर्ववत करून देण्याची मागणी पहूर वाकोत परिसरातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे। काय समस्या घेऊन तुम्ही या ठिकाणी आलेली होती? 2 तारखेला रात्री, शनिवारी रात्री पाऊस पडला, भरपूर मोठ्या प्रमाणात पूर आला, आमच्या शेतात पाणी कुठलं नाल्यांचं आणि सर्व संपूर्ण जमीन वाहून गेली, काहीच शिल्लक राहिलं नाही, ठिबक सुद्धा वाहिली, पाईपलाईन वाहून गेल्या, विहिरी तसून गेल्या आणि ती खडकापर्यंत सर्व माती वाहून गेली, आधार ट्री बाबा माती वाहून गेली आमच्या शेतातली, ती जमीन आम्हाला पूर्ववत करून मिळावी। आम्ही तहसील कचेरीवर याच्यासाठी निवेदन द्यायला आलो, सर्व जमीन नापीक झाली, रस्ते सुद्धा खराब झाले, आम्हाला रस्ते सुद्धा राहिले शेतात जायला, इलेक्ट्रिक मोटरी वगैरे सर्व होऊन गेल्या। कपाशी या पिकाचं पूर्ण नुकसान झालं आहे, पूर्ण कपाशी जमीन लेवल झाले, शेतातली पूर्ण माती वाहून गेलेली, विहिरी बसून गेल्या आहेत, तर शासनाने आम्हाला काहीतरी मदत द्यावा यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायसाठी आलेलो होतो। बरं, पावसामुळे पूर्ण नुकसान झालं आहे, रस्ते वाहून गेले, शेती वाहून गेली, तिथं सर्व नुकसान झालेलं आहे, विहिरी वगैरे फुटून गेल्या, सर्व विहिरीमध्ये मोटरी वगैरे लाभल्या गेल्या, त्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आलो, काहीतरी आम्हाला मदत मिळाली, आम्हाला पैसे वगैरे नको, पण आमचं जे शेतीचं नुकसान झालं आहे तेवढं नुकसान भरपाई पाहिजे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।